अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें। सब्सक्राइब कीजिए और हम आपको लिए चलेंगे आपकी फेवरेट वीडियो की तरफ। भारिपा महासंघाच्या वतीने मंगळवार तिरंगा चौकात धरणे देण्यात आले। यावेळी भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपींना अटक करण्यात यावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा यासह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले। भीमा कोरेगाव दंगलीतील मास्टरमाइंड संभाजी भिडेवर तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे। कुंभिंग ऑपरेशन करून अटकलेल्या आंदोलकांवरील गंभीर स्वरूपाचे गुन्हे तातडीने रद्द करण्यात यावे। अज इमाव व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती महागाई निर्देशांकाप्रमाणे तत्काळ मंजूर करावी। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा। महेश गावंडे पारवा तालुका जिल्हा यवतमाळ याच्या हत्येची सीआयडी चौकशी करण्यात यावी। यवतमाळ शहरातील शासन निर्मित पाणी टंचाई दूर करण्यात यावी। 30 मधील शिष्यवृत्ती देण्यात यावी। या मागण्यांची शासनाने गंभीर दखल घेऊन तात्काळ यावर कार्यवाही करावी अशी मागणी करीत भरीप बहुजन महासंघाने तिरंगा चौकात घंटानाद आंदोलन केले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। या आंदोलनादरम्यान संजीव कुमार आर इंगळे, वासुदेव भरसाकळे, कुंदन नगराळे, अवधूत पवार, माणिकराव गवई, प्रियदर्शी ज्ञानेश्वर डहाणे, सनी मोहोळ, गुणवंत मातकर, धनंजय गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी भिडे संभाजी भिडे यांना गेल्या 3 महिन्यापासून सरकारने अटक केली नाही आणि त्यामुळे भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तहसीलवर घंटा आज रोजी घंटानाद आंदोलन आम्ही करत आहोत।